भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत बोलताना भडक प्रतिक्रिया दिली आहे. मागील 2 वर्षापासून संजय राऊत हे पिसाळेलं पात्र आहे. पिसाळेला कुत्रा चावल्यानंतर रेबीज इंजेक्शनची गरज असते, त्यामुळे संजय राऊत यांच्या मेंदूमध्ये 21 इंजेक्शन मारण्याची गरज आहे, तरच हे ठिकाणावर येईल असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. दिमदमडीच्या पगारावर आपण किती बोलावं, महाराष्ट्राला किती उपदेश करावेत, संजय राऊत देत असलेले उपदेश महाराष्ट्राच्या कामाचे नाहीत असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. संजय राऊत हे पिसाळेलं पात्र आहे. शिवसेनेने एक बैठक घेऊन येणार रेबीज इंजेक्शनची एक लस द्यावी असंही पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकरांच्या यांच्या वक्तव्यानंतर संजय राऊत कसं प्रत्युत्तर देतात याकडे लक्ष लागलं आहे. संजय राऊत यांची ही इच्छा ड्युटी आहे, त्यांना याच कामासाठी ठेवलेलं आहे. हे कोणत्या आंदोलनात कधी गेले, पगारपुरतं संजय राऊतांना बोलावं लागतं असा घणाघात पडळकर यांनी केला आहे. एसी आंदोलनावरही पडळकर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की सुधीर मुनगंटीवार हे त्यावेळी अर्थमंत्री होते. परिवहन विभागाकडून जर एखादा प्रस्ताव आला असता तर तो प्रस्ताव आम्ही मान्य करू शकलो असतो, पण तसा प्रस्ताव आला नव्हता. एसटी आंदोलनाची बाजू घेत सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. परिवहन मंत्री अनिल परब यांनी ह्या अजूनही निमंत्रण दिलेलं नाही. अनिल परब हे टेबलाखालचं मांजर आहे, त्यामुळे ते फार काही चांगला निर्णय कामगारांच्या बाजूने घेतील असे मला वाटत नाही असंही सदाभाऊ खोत म्हणाले. सदाभाऊ खोत यांनी संजय राऊत यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. जे सरकार आधीपासून बदनाम आहे त्याला काय बदनाम करू, काळ्या तोंडाला कोणी काळ फासतं का असा सवाल सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. एसटी महामंडळाचं सरकारमध्ये विलीनीकरण चुकीचं आहे असं भाजप नेते मुनगंटीवार देखील म्हणाले. हे तात्काळ शक्य नाही. भाजपमधील काही हौशे हे यावर नाचत आहेत. त्यांच्या नाचण्यानं कामगारांचे प्रश्न सुटतील तर सुटतील असं शिवसेना खासदार राऊत म्हणाले. कामगारांच्या समस्या सुटण्यापेक्षा राजकीय पोळ्या भाजल्या जात आहेत. एसटी कामगारांनी राजकीय पोळ्या शेकणाऱ्यांच्या हातचं बाहुलं बनू नये. कामगारांनी आणि कामगार नेत्यांनी हे लक्षात घ्यायला हवं असंही ते यावेळी म्हणाले. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.